नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ठाण्यातील सभा अखेर 12 एप्रिलला होणार आहे, तशी माहिती मनसेकडून देण्यात आली आहे। राज यांची ठाण्यातील सभा 9 एप्रिलला होणार होती, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता 12 एप्रिल रोजी ठाण्यात राजगर्जना होणार आहे। मनसे नेत्यांनी गुरुवारी सायंकाळी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे। यावेळी मनसे नेत्यांनी महाविकास सरकारकडून केल्या जाणाऱ्या अळवणुकीचा पाढाच वाचला। सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातलेला चालतो आणि मनसेच्या सभेला परवानगी द्यायची नाही, ही कसली लोकशाही, असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला। येत्या 12 एप्रिलला राज ठाकरे या सर्वांची उत्तर क्रिया करतील, असा इशाराही देशपांडे यांनी यावेळी दिलाय। तब्बल 10 तास खलबत्त चालल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबत मौन सोडून गडकरी रंगायतन जवळील डॉक्टर मूस रस्त्यावरच सभेला परवानगी दिली आहे। तसं पत्र पोलिसांनी मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना दिलं आहे। तर आता 12 एप्रिलच्या होणाऱ्या सभेत राज ठाकरे कोणत्या मुद्द्यावर बोलणार व कोणावरती निशाणा साधणार हे पाहावं लागणार आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।